शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमधली जी पिकं आहेत खरीपाची, त्याचं मोठं नुकसान झालंय. या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून त्याची त्वरित जी रक्कम आहे ती सरकारने अदा करावी अशी मागणी शेतकरी करतायत. शेवगाव तालुक्यातील ढोरजळगावसह भात कुकडगाव परिसरातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. सततच्या होणाऱ्या पावसामुळे खरीप पिकातील तूर, कपाशी, बाजरी, मूग शेतात साचलेल्या पाण्यामुळे सडून गेली आहे. या सर्वांची प्रत्यक्ष पाहणी या भागातील जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि निसर्गानं साथ दिली. तर कृषी सेवा केंद्र दुकानदार खत विक्रेते यांनी वेळेत खत न देता रास्त भावापेक्षा अवाजवी रोकड आपल्या घशात घालत आहेत, त्यामुळे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहोत असं निवेदन देऊन पंचनाम्यांची मागणी केली आहे. प्रशासनाच्या कोणत्याही अधिकारी नुकसानग्रस्त भागात फिरकलेला नाहीये अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहेत. या नुकसानग्रस्त भागातील सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि रोख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावी, तसेच पीक विमा भरण्याची मुदत वाढून मिळावी अशा प्रकारचे निवेदन तहसील कार्यालयात यावेळी देण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, शंकरराव देवडे, अशोक काळे, चंदूभाई फटागडे, सोपान वडणे, अशोक आहेर, पोपट घोरपडे, संजय ढगे, भात कुकडगाव पंचकृषीतील सर्व शेतकरी यांनी मागणी करून प्रतिक्रिया दिल्यात. व आमची 4 एकरी सोयाबीन वायाला गेली, हिला जवळजवळ 40,000 रुपये खर्च झाला आहे आत्तापर्यंत. पण हिच्यातून बुवा कुठलंच पीक काही यायसारखं नाही. पण हे शासनाने दखल घ्यावं, सगळ्या अधिकाऱ्यांनी वगैरे, कोणी काही आमच्याकडे काही लक्ष द्यायना काही व्हायना. अतिवृष्टी झाल्यामुळे हे पाऊस पाणी आम्हाला नुकसान झाले. आमचे म्हणजे सोयाबीन फिबीन वळणं फिरणं खूप तोटातोटी झाली. काही म्हणजे कोणी शासन नाही, कोणी तलाठ्या नाही, कोणीच काही नाही भाऊ. आणि हे रोगराई चालू असल्यामुळं कोणी रोगाच्या नावाखाली कोणी अजिबातच लक्ष द्यायनं. कोणाकडे गेलं का ते म्हणते करू नाही, पाहायला चालू म्हणले ते म्हणते आम्ही येत नाही. व त्यासाठी आणि असं कधी होत नसतं, पण यंदा एवढी प्रचंड नुकसान झाली. ही सोयाबीन आम्ही 2 बाऱ्या पेरली. किती बाऱ्या पेरली? 2 जवळजवळ 2-3 बाऱ्या पेरून अशी उगली आणि याच्यात पावसाने अशी दगाफटकी. एक तर लेबरला 250 रुपये रोज झाला आहे आणि कस काय करावं आम्हाला काही का नाही. असं वाटतं का घरून एंट्रीची बाटली घेऊन यावं आणि एंट्रीची बाटली प्यावं का, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि आज जर लक्ष नाही दिलं तर आमची परिस्थिती तीच होणार आहे. आता काय एंट्रीशिवाय पर्याय नाही आम्हाला. हां, आणि आमच्याकडे लोक कुठलंही लक्ष देत नाहीत. आणि आता तर पहिल्यांदा आमचे कामं शेतकऱ्याचे करीत नव्हते ना, आता तर कारण झाले लॉकडाऊनमुळं. हां, आम्ही कुठं जर गेलो तर खिडकी शेजारीसुद्धा उभा राहून देत नाही शेतकऱ्याला. आता एवढी बिकट परिस्थिती शेतकरीची आणली आणि बोलायचं तर बाजूलाच राहिला. हां, कारण की एवढी परिस्थिती बिकट झाली का, पुस्तक सोयीने तुरी गेल्या वायाला, सोयाबीने गेले वायाला. आणि तेव्हा ते शेतकऱ्याला सहकार्य करू, आता कुंकुम सहकार्य करणारी नाही तर आमचं झाड्याला खर्चसुद्धा हे काय देणार थोडेसे. मागच्या वेळेस आम्ही आनंदान भरलं, त्याचा बी रुपया नाही मिळाला आम्हाला. अशा पद्धतीने आमचं असे नुकसान झाली. शासनाने काय देणार आहे आम्हाला? शासन त्याशिवाय पर्याय नाही आम्हाला रोगाची बाटली घातल्याशिवाय. आता हां, पोरं आम्ही पोरं शिकाव का, इकडं खर्च करावा का, काय करावं काय करावं. वाटला भेट घेतल्यानंतर लक्षात येतं की आज अतिवृष्टीनं शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेलं पीक वाया गेलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं त्या बिचाऱ्याला कोरोनाच्या पिरियडमध्ये जे कोणाला जवळ करत नाही, कारण कोणाला कोरोना आहे किंवा नाही हे कळत नाही, कारण तो दिसत नाही. परंतु शेतकऱ्याला हा जनतेचा पोशिंदा जो शेतकरी आहे त्याच्यावर उपासमारीची भारी, कारण त्याच्या शेतातच पिकलं नाही तर स्वतःला उपासमारी आणि जनतेवर बी तो टाईम येऊ शकतो. म्हणून शेतकरी जागला तर देश वाचल तरणार. म्हणून शेतकऱ्याला अशा संकट समयी शासनाने खऱ्या अर्थानं मदत केली पाहिजे. आज शेतकऱ्याचं कपाशी असो, सोयाबीन असो, तूर असो, हे पिकं अतिवृष्टी झाल्यामुळं या भागामध्ये पातकुडगाव मंडल असेल किंवा ढोरजळगाव मंडल असेल, या मंडलामध्ये गेल्या 2-3 दिवसापूर्वी अतिवृष्टी झालेली. आणि अजून बी या भागामध्ये प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आणि पाहणी केली नाही. आणि म्हणून तलाठी ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्याच्या बांधाला जाऊन खऱ्या अर्थानं त्यांचे दखल घेतली पाहिजे आणि झालेल्या नुकसानीचे त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळून दिली पाहिजे अशी माझी खऱ्या अर्थानं प्रशासनाला या सरकारला मागणी आहे. प्रतिनिधी श्याम काळपुंड, न्यूज टुडे 24, शेवगाव.
राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।